जे सध्याचे आहे ते राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये असो, चिंताजनक अशा प्रकारचं चित्र आज आपल्याकडं आहे. अनेक गोष्टी देशामध्ये घडतात आणि त्या घडल्याच्या नंतर त्याचा पडदा टाकण्याचं काम केलं जातंय. वस्तुस्थिती त्याची सत्यस्थिती ही लोकांच्या समोर लिहू नये याची काळजी घेतली जाते. तुम्ही या आठवड्यात एक बातमी वाचली असेल, एक ग्रस्त काश्मीरचे राज्यपाल होते, राज्यपाल पदावरून त्यांची निवृत्ती झाली आणि राज्यपाल पदावरून निवृत्ती झाल्याच्या नंतर त्यांनी काही गोष्टी देशाच्या समोर मांडल्या, त्याची एक गोष्ट पुलवामा या ठिकाणी भारतीय सैनिकांचा जो हल्ला झाला त्याच्यामध्ये 40 पेक्षा अधिक जवान अधिकारी हे मृत्युमुखी पडले. हे का पडले? त्याची चौकशी झाली का? आजपर्यंत हे कधी आमच्या पुढे आलं नाही, पार्लमेंटमध्ये ऐकलं नाही, देशात कुठं वर्तमानपत्रात सविस्तर वृत्त आलं नाही. पण राज्यपालांनी सांगितलं की 40 जवान मृत्युमुखी पडले, ते ज्या भागातून जाणार होते ती धोक्याची जागा होती, त्यांना नेण्याच्यासाठी शासकीय लष्कराचं विमान मागितलं होतं पण ते दिलं गेलं नाही आणि त्यामुळं त्यांना काही विशिष्ट रस्त्याने जावं लागलं की ज्या रस्त्यावर धोक्याची शक्यता अधिक होती आणि व्हायचं ते झालं. अतिरेक्यांनी हल्ला केला आणि अतिरेक्यांनी हल्ला केल्याच्या नंतर देशाच्या रक्षणाच्यासाठी पर्यंतची किंमत देण्याच्यासाठी तयार झालेला आमचा हा देशसेवक हा जवान मृत्युमुखी पडला आणि मृत्युमुखी पडल्याच्या नंतर ज्या वेळेला राज्यपालांनी वरिष्ठांच्याकडून चौकशी झाली, त्या वरिष्ठांच्याकडून सूचना आली असं राज्यपाल सांगतायत की हे बाहेर बोलू नका, मदत झाली नाही हे सांगू नका, या गोष्टी तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा. म्हणजे देशामध्ये देशाचं काश्मीरमध्ये रक्षण करणारे 40 जवान जातात आणि त्याची चौकशी सुद्धा करायची नाही, त्याचं सत्य स्वरूप लोकांच्या समोर येता नाही याची खबरदारी कुणी घेतात? आणखीन काय धोका हवा? याचा अर्थ स्वच्छ आहे की आज देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या संरक्षण त्याची हिताची जबाबदारी ज्या केंद्र सरकारवर आहे त्यांनी योग्य प्रकारची पावलं टाकली नाही. आताच मी आल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाडांचं भाषण ऐकत होतो, विश्वासांनी त्याचा उल्लेख केला. काय घडलं खासगरला? खासगरला घडलं त्याच्यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ज्याचा जयंतीने उल्लेख केला की महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम राज्य सरकारचा कार्यक्रम आहे आणि राज्य सरकारचा कार्यक्रम असतो. त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची निमंत्रितांची ही जबाबदारी 100% राज्य सरकारवर.
राहतो ते एकदा मला केंद्र सरकारने पद्म विभूषण दिलं आणि पद्म विभूषण हे देण्याच्यासाठी जावं लागलं कुठं राष्ट्रपती भवनला. ऑर्गनाईज कोणी केलं? केंद्र सरकारने. हजार लोक किती राहिले? माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि मित्रांच्या वतीनं एकंदर 10 लोक. यापेक्षा कुणाला परवानगी नाही. आणि त्याचं महत्वाचं कारण, हा कार्यक्रम सरकारी होता. केंद्र सरकार, भारत सरकार, महाराष्ट्र हा कार्यक्रम सुद्धा धर्माधिकाऱ्यांचा सन्मान असतो. पण हा कार्यक्रम धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेनं आयोजित केलेला नव्हता, तो महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेला होता. आणि त्या ठिकाणी मला नक्की आकडा माहिती नाही, कुणी 10 लोक म्हणतात, कुणी 15 लोक म्हणतात, कुणी 24 लोक म्हणतात, काय असेल तो आकडा. पण लोक मृत्यूमुखी पडले आणि मृत्यूमुखी पडले केवळ राज्य सरकारची खबरदारी घ्यायची, ती खबरदारी घेतली नाही. एवढा प्रचंड उन्हाळा, उष्माघाताची शक्यता, आणि असं असताना सुद्धा हा कार्यक्रम उभ्यावर घेतला जातो. आज तुम्ही पक्षाचं शिबिर या ठिकाणी या उन्हाळ्यामध्ये घेतलं या, पण तुम्ही चांगली व्यवस्था केली, उत्तम प्रकारचा फेंडाल टाकला, काही त्या ठिकाणी वाईट प्रसंग येणार नाही याची काळजी घेतली. पण हा एखादा पक्ष करू शकतो आणि राज्य सरकार करू शकत नाही, याचा अर्थ एकच होता की त्यांना प्रचंड शक्ती त्या ठिकाणी जमून त्यामधून एक प्रकारचा राजकारणाला अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये उद्या होऊ पाहिलेल्या निवडणुकीच्या संदर्भात करायचं होतं. आणि त्यामुळे अशा प्रकारचा वेफिगेसपणा हा दाखवला गेला आणि त्याची किंमत ही काही निष्पाप लोकांना द्यावी लागली. याची चौकशी झाली पाहिजे. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या वतीनं व्हावी. जयंत सरांनी सांगितलं सिटिंग हायकोर्टचा जज द्यायला पाहिजे. या प्रकारचं गांभीर्य घेतल्यानंतर ते चौकशी एक अधिकाऱ्यांनी करावी म्हणून त्याची नेमणूक केली. तो अधिकारी स्वच्छ अधिकारी म्हणून लौकिक आहे, प्रामाणिक अधिकारी म्हणून लौकिक आहे, पण शेवटी तो सरकारी अधिकारी आहे. सरकारी अधिकारी आपल्या बॉसचा समोर आहे. अशा ठिकाणी तो कितीही प्रामाणिक असला तर सत्य स्थिती ही पुढे येऊ शकणार नाही. आणि त्यासाठी राज्य हायकोर्टाचे सिटिंग जज यांच्यावरच हे काम सोपवलं पाहिजे. आणि वस्तुस्थिती ही समज देशाच्या समोर आणली पाहिजे. आणि तो अर्ज हा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. रोज काहीतरी घडले. तुम्ही आज बघितलं, आज एक बातमी की काही वर्षाच्या पूर्वी गुजरातमध्ये अल्पसंख्याकांच्या हत्या झाली, हल्ले झाले, काही लोक मृत्यूमुखी पडले. आणि हे जातीय दंगल होती. आणि या जातीय दंगलीच्या पाठीमागं गुजरातमधला 70% पक्ष होता. त्याच्यामध्ये ज्यांना अटक झाली त्याच्यामध्ये एक महिला होत्या की ज्या खासदार आमदार होत्या, ज्या तिथं मंत्री होत्या, अन्य त्यांचे सरकारी होते. इतके दिवस ती केस झाली, या लोकांना अटक झाली, लगेचच त्यांना जामीन दिला गेला आणि केस वर्षानुवर्षे चालली. आणि आता काल हायकोर्टाचा निर्णय आला की सगळेचे सगळे लोक निर्दोष म्हणून सोडले. म्हणजे त्यावेळेला ज्या लोकांची हत्या झाली ती हत्या कशाने झाली? जर कुणी हल्लाच केला नाही
तर हत्या होईल कशी? हत्याच्या ठिकाणी झाली आणि हत्या कर हे निर्दोष म्हणून त्या ठिकाणी सोडले जातात. म्हणजे एका दृष्टीनं ज्यांची हत्या झाली त्यांचीही हत्या झाली, तेही गेले. आणि या देशाचा जो कायदा आहे, जी कायद्याची व्यवस्था आहे, जी संविधान आहे, त्या कायदा आणि संविधान याची सुद्धा हत्या झाली, त्याचा सुद्धा मर्दर झाला, ही गोष्ट त्यांच्या निकालाच्या स्पष्ट झालेली आहे. आणि हे सगळं जे घडलं ते आज सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्या सत्तेचा वापर ज्या पद्धतीने ते करतायत त्या माध्यमातून होत असतात. आज अनेक प्रश्न आहेत, लोकांच्या समोरचे प्रश्न आहेत. महागाईचं संकट आहे, काही संकटाची सोड नाही. बेकारीचा प्रश्न आहे, त्याच्याशिवाय रोज आपण पाहतो की या देशातला, या राज्यातला अन्नदाता तो उद्ध्वस्त होतोय, अतिवृष्टीने होतोय, गाजवीतीने होतोय, त्यांचं फी करून देतोय. आजच्या टेलिव्हिजनमध्ये दाखवलं गेलं कितीतरी कांदा असो, मिरची असो, अन्य भागाचे उत्पन्न, शेती उत्पन्न असो, शेती लोकांना तो रस्त्यावर फेकून द्यावा लागला. आणि एवढे कष्ट केलेला शेतकरी आज उद्ध्वस्त झालेला आहे. त्याला या संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी कुठल्या भागाची मदत घोषणाशिवाय दुसरी पद्धत बनली नाही हे चित्र आज ठिकठिकाणी बघायला मिळते. आणि एका बाजूनं ही स्थिती आणि दुसऱ्या बाजूनं सत्तेचा गैरवापर. अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही लोकांच्या चर्चा गेली, अगदी मी ग्रामीण भागात जातो तिथं लोक कांगत असतात, दोन मुलांच्यात भांडण झालं तर सांगतात की तू छानपणाने गप्प बस नाही तर मी इजी लावतो. आता हा इजी हा शब्द आज घराघरात माहीत झाला. CBI चौकशी ही गोष्ट घराघरात माहीत झाली. आणि या पदाचा वापर करून विरोधी पक्ष नावेद कसा करता येईल याची खबरदारी आज या देशामध्ये घेतली जायची, त्याचे अनुभव आज आपल्या राज्यातसुद्धा आपण बघितले. आपले काही सहकारी आपण बघितलं, अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री, त्यांचा खटला केला गेला ईडीने. काय खटला केला? सांगितलं त्यांचा असा खटला की त्यांनी 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला. त्यांना असं झाले 13 महिने तुरुंगात ठेवले आणि असा फायनल आरोपपत्र जे दिलं त्या आरोपपत्राच्यामध्ये उल्लेख असा आहे की 125 कोटींचा भ्रष्टाचार झाला. पहिल्यांदा 100 कोटींचा भ्रष्टाचार आणि असा फायनल असेल 125 कोटींचा. आणि तेही कुठल्या ते शिक्षण संस्थेला कुणी देणगी दिली ती देणगी स्वीकारली हा भ्रष्टाचार आहे. आज मी स्वतः अनेक शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. या शैक्षणिक कामामध्ये लोक देणगी देत असतात, वेगवेगळी देणगी घ्यावी लागते संस्था चालवण्याच्यासाठी, मुलांच्या शिष्यवृत्तीच्यासाठी. आणि म्हणून समजा 1 कोटी रुपये अनिल देशमुखांनी देणगी शिक्षणाच्या संस्थेला इमारत बांधायला घेतली, त्याच्यासाठी 13 महिने तुरुंगात, त्यासाठी त्यांच्या खटके, त्यांच्या आता नवीन केसेस, याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की लोकशाहीमध्ये आज कुणी भूमिका घेऊन पुढे येत असेल आणि जो आमच्या विचाराचा नाही त्याला आम्ही याच पद्धतीनं जाणून ठेवू, त्याच्या खोट्या केसेस भरू. आज याचा अनुभव आज अनिल देशमुखांच्या माध्यमातून झाला.
अपने सरकारी नवाबने किती दिवस जेल होते, दर 15 दिवसाला बातमी येते तारीख बदलली. आत्ता बातमी आली की तारीख आता त्याच्या मे महिन्याच्या फायद्या आठवत येतात. दीड दीड वर्ष एका लोकप्रतिनिधीला जो चार चार वेळेला निवडून आला, सामान्य लोकांच्या बोलतो, केवळ राजकीय पक्षाचा प्रवक्ता आहे आणि यांच्या खोट्या गोष्टी ह्या समाजाच्या समोर स्वाभाविकपणानं मानतो आणि म्हणून आज नवाब मलिकला इतके दिवस तुरुंगात ठेवलेले आहे. स्वच्छता गैरवापर याचा विषय काय असू शकतो? शिवसेनेचे आमदार खासदार संजय राऊत कसली केस त्यांच्यावर? सवंतची केस बघितली, त्या केसमध्ये अर्थ नाही, पण तरी त्यांनाही काही महिने तुरुंगात ठेवले. आणि आजच माझी जळगावला काही सहकाऱ्यांशी चर्चा झाली. खडसे हे आपले एक सहकारी आहेत, एका गावी भाजपचे नेते होते, त्यांनी भाजप सोडला आणि त्यांचा खटला झाला, त्यांच्या दाव्याला अटक करण्यात आली. आज 2.25 वर्ष झाली, त्यांच्या दाव्यावरची केस ही कोर्टात नेत नाहीत आणि तुरुंगात त्यांनी जाऊन ठेवलेली आहे. माहिती अशी ऐकायला मिळाली की अन्य सहकारी जे त्या तुरुंगात होते त्यांनी स्वच्छ कळवलं की जर याच्या बाबतीत खोटी केस मागे नाही घेतली किंवा निकाल लवकर नाही झाला तर हा खडसेंचा दावी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. आज ही अवस्था एका तरुण माणसाची त्या ठिकाणी गेली अशी तक्रार त्याच्या कुटुंबियांच्याकडून ऐकायला मिळते. ही सगळी उदाहरणं एकच गोष्ट सांगतात की आम्ही सत्तेचा गैरवापर करणार. आमच्या विरोधी मत मांडत असेल त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करणार. आणि हे राज्य हा देश आम्ही म्हणेल तशाच पद्धतीनं चालला पाहिजे ही भूमिका घेऊन आज देशाचं राजकारण एका वेगळ्या दिशेला नेत आहे. आज सांप्रदायिक विचाराची शक्ती वाढवत आहे, जातीयवाद वाढवत आहे. अनेकांच्या या समजली केवळ धर्म वेगळा, भाषा वेगळी आहे, जात वेगळी आहे आणि म्हणून विचार जर त्यांच्याशी सुसंगत नसला तर त्यांना कडक कारवाई करण्याच्या संबंधीची आणि सत्तेचा गैरवापर करण्याची ही भूमिका घेतली जाते. ही सगळी उदाहरणं आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, काल संघर्षाचा जागर राहावं लागेल, या सगळ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढावं लागेल. काही किंमत द्यावी लागली तर त्याच्यापासून दावदेला जायचं नाही हे सूत्र घेतलं पाहिजे. आणि जो तुमच्यातला उद्या एखादा लहान कार्यकर्ता असो बाकीचा सहकारी असो त्याच्यावर अन्याय अत्याचार झाले तर त्याच्या मागं ताकदीनं उभं राहिलं पाहिजे आणि हे काम आम्ही या ठिकाणी होऊन देणार नाही ही भूमिका घेतली पाहिजे. हा संदेश आपल्या घराघरात देण्याचं ऐतिहासिक काम या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला करायचं. मी एवढं सांगू इच्छितो की जे काही काम तुम्ही या ठिकाणी करताय त्याच्या खोलात जायची गरज आहे, भूत कमेत्या मजबूत करायची गरज आहे. प्रत्येक भूतवर 5-25 कार्यकर्ते तयार केले पाहिजे, लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे आणि उद्या जर गंभीर परिस्थिती आली की ही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही त्यासाठी तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. यापेक्षा मी अधिक वेळ आपल्या सगळ्यांचा घेत नाही. राखीताई आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय उत्तम शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आणि कार्यकर्त्यांची उमेद वाढवली. त्यांचं अभिनंदन, नमस्कार. हॅलो हॅलो, धन्यवाद सर. या ठिकाणी
मंचावर. या ठिकाणी गुरुकुल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे महेश गांधी, जयेश होरा, बिपिन पटेल, महेश वेलाणी तसंच जिरावाला घाटकोपर देरासर प्रमुख यांच्या वतीनं सत्कार होतोय. हा तमाम घाटकोपरवासी यांचा सत्कार आहे. त्याचबरोबर अजितजी पिसाळ, विलास माने, धनंजय पिसाळ यांच्या वतीनं एक मोठे खानी हार पवारसाहेबांना अर्पण करण्यात येतो आहे. त्याचाही पवारसाहेबांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे मुंबईचे जे माजी नगरसेवक आहेत त्यात सगळे हरुण खान, मनीषा रहाटे, धनंजय पिसाळ, मिलिंदअण्णा कांबळे माजी आमदार यांच्या वतीनेही पवारसाहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आयोजक राखीताई जाधव तसेच ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष धनंजय दादा पिसाळ